श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर मित्रांनो आज आपण गुरु का करावा आपल्या जीवनात गुरुचं महत्त्व काय आहे यासंबंधी माहिती पाहणार आहोत जैन मुनी मुनिश्री तरुणसागर महाराज म्हणतात गुरु नाही तो जीवन सुरूही नाही खरंच किती महत्त्वाचं वाक्य आहे खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाला सुरुवात व्हायची असेल जीवनाला अर्थ प्राप्त व्हायचा असेल तर जीवनात एक गुरु हवाच श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये कलीने ब्रह्मदेवांना गुरु या शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं गकार म्हणजे सिद्ध रकार म्हणजे पापाचे दहन करणारा आणि उकार म्हणजे भगवान विष्णूंचं अव्यक्त रूप होय तसेच गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्रिगुणात्मक रूप आहे याही पलीकडे जे साक्षात परब्रह्मतत्व आहे ते जाणण्यासाठी आपल्याला गुरूंचा आश्रय हा घ्यावाच लागतो ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी तो ओळखण्यासाठी आपल्याला गुरूंचीच मदत घ्यावी लागते पण जर गुरुच आपल्यावर प्रसन्न झाले तर तो ईश्वरसुद्धा आपोआप आपल्या अधीन होतो गुरुच आपल्याला अज्ञानाच्या वाटेकडून ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाकडे घेऊन जातात गुरुसी पडले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे असं सांगून साक्षात भगवंत सुद्धा चोवीस गुरु केले या चोवीस गुरूंचे महत्त्व तीन प्रकारात सांगितले आहे पहिलं म्हणजे चांगले गुण अंगीकारण्यासाठी गुरु दुसरे म्हणजे अवगुण वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी गुरु आणि तिसरं म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी गुरु आपण विचार केला पाहिजे की जर का दत्त महाराजांनी देखील गुरु केले असतील तर आपण आपल्या आयुष्यात गुरु करणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमच्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती साधायची असेल यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यात गुरु हा असायलाच हवा अनेक बऱ्या वाईट अनुभवांची शिदोरी म्हणजे गुरु आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे गुरु आयुष्याला आकार देणारा अनुभवी मार्गदर्शक म्हणजे गुरु परंतु सध्या अनेकांना प्रश्न पडतो की कुणाला गुरु करावं कधी गुरु करावा आणि कसा गुरु करावा तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात गुरुबद्दलची संकल्पना ही वेगळी असू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एक फार सुंदर आली आहे त्याचा अर्थ जरी आपल्याला समजला तर जीवनात गुरु का करावा त्याचं महत्त्व काय हे आपल्या लक्षात येईल तर ती ओवी अशी आहे ब्रह्मदेवे आपल्याकडे लिहिली असतील दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क हे दुष्टाक्षरे ती शुभ होती याचा साधा आणि सरळ अर्थ आहे त्या ब्रह्मदेवानं तुमचं नशीब लिहिताना काही वाईट अशुभ घटना तुमच्या हातावर लिहिल्या असतील तर गुरूंच्या सानिध्यात संपर्कात आल्यावर त्या वाईट अशुभ घटनासुद्धा शुभ होतात एवढी ताकद गुरूंच्या चरणाजवळ आहे प्रारब्धाचे भोग कुणाला चुकले नाहीत पण गुरूंच्या चरणाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा त्या कर्माची झळ गुरु आपल्याला जाणवूसुद्धा देत नाहीत हेच महत्त्व आहे गुरूंचं तात्या भोसले हे स्वामींचे निसीम भक्त अक्कलकोटात राहून आपल्या स्वामींची अनन्य भावानं सेवा करायचं हे तात्यांचं पहिलं काम पण अचानक एके दिवशी तात्या फार घाबरून जातात त्यांच्या डोळ्यापुढं अंधारी येते त्यांना काही सुचत नसतं समोर त्यांना साक्षात यमदूत दिसू लागतात आणि तात्यांना वाटतं की आता आपली वेळ आली आहे तात्या स्वामींचा धावा करतात स्वामींच्या चरणाजवळ जातात समोर काळ उभा असताना तात्या स्वामींना विनंती करतात स्वामी स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा मला जीवनदान द्या स्वामी मला जीवनदान द्या स्वामी तात्याला बाजूला सारतात आणि सरदिशी त्या यमदूतापुढे उभं राहतात आणि ते यमदूतांना ठणकावून सांगतात हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे तो तर इथं स्पर्श या ते करू नको तिथंच बाजूला एक बैल असतो त्या बैलाकडे बोट करून स्वामी त्या यमदूताला सांगतात आज या बैलाचा अंत आहे तू माझ्या भक्ताला हातदेखील लावू नकोस आणि काय आश्चर्य तात्या भोसलेंचा जीव वाचतो आणि एका क्षणात तो बैल जमिनीवर कोसळतो फक्त आणि फक्त भकता, गुरूंच्या म्हणजे स्वामींच्या चरणाजवळ असल्यामुळे तात्यांचा जीव वाचला आता काही लोक म्हणतील की स्वामींनी त्या बैलाला का मारू दिलं तुम्ही तर सांगता की सर्व सजीव सृष्टी ही स्वामींची लेकरं आहेत मग स्वामींनी त्या बैलाला का मारू दिलं तर याचं कारण सांगायचं म्हणजे तो बैल आजारानं जर्जर झाला होता अतिशय कृष्ठ बनला होता आणि शेवटच्या क्षणात तो बैल यमयातना भोगत होता स्वामींनी त्या बैलाला मुक्ती दिली आणि तात्यांचा जीव वाचवला तुम्ही जर का गुरुचरणाजवळ असाल तर संकटही विचार करतं तुमच्यापर्यंत येण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या गुरूंचा शोध घेत घेत बाळपा महाराज अक्कलकोटा देतात आणि स्वामींच्या सेवेत रमून जातात बाळापा महाराजांनी स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूंच्या सेवेत कधीच तडजोड केली नाही अगदी निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा केली म्हणूनच कधी काळी बाळापांना मरण यावं म्हणून त्यांना कोणीतरी एका कानोल्यातून विषाची पुडी घातली होती फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणाजवळ व स्वामींची सेवा असल्यामुळे ती पुडी तशीच बाळापांच्या पोडात राहिली होती बाळापांच्या जीवाला अजिबात धोका झाला नव्हता आणि स्वामींच्या आज्ञेने सव्वा लक्ष स्वामींचा जप जेव्हा बाळापा महाराजांनी केला तेव्हा ती विषयाची पुढी बाळाप्पांच्या बेंबीतून आपोआप बाहेर पडली याला म्हणतात गुरुभक्ती आणि याला म्हणतात गुरूंची शक्ती ही स्वामींच्या काळातली उदाहरणं झाली ती लोकं तर फार भाग्यवान होतीच पण आपले स्वामी कालही होते आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत म्हणून आजही अनन्य भावानं शरण जाणाऱ्या तुम्हामासारख्या कितीतरी स्वामी भक्तांना स्वामींनी संकटातून अलगच बाहेर काढला आहे तुम्ही स्वामी सेवा किती श्रद्धेनं करताय तेवढंच महत्त्वाचं ज्ञान मार्गदर्शन हे आपले गुरु आपल्याला तर करतच असतात पण आपली जीवनाची नौका या भाऊसागरातून पार करायला आपल्या नौकेवर गुरु नावाचं शीड हे लावावंच लागतं ज्याच्या जीवनात गुरु आहेत त्यांना कधीच मागं फिरायची गरज नाही योग वशिष्ठ असे सांगते की शास्त्राच्या अध्ययनाबरोबरच गुरु उपदेश असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुगृपेशिवाय गुरु पराशक्ती स्वरूपा ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही मंत्र साधना विधान स्वाध्याय संयम यांना जसे महत्व आहे तसेच गुरूंच्या सानिध्यालाही महत्त्व आहे योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने भक्ताच्या निम्म्या अडचणी सुरुवातीलाच दूर होतात म्हणूनच अध्यात्मात गुरूला मंत्र म्हणजेच देवती इतका सन्मान दिला आहे म्हणूनच मित्रांनो जीवनात गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरु का करावा याबद्दलची माहिती घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु कुणाला करावं याबद्दलची माहिती घेणार आहोत त्यामुळे आपल्या कृपासंधू स्वामी या चॅनलसोबत तुम्ही जरूर राहा आजच्या या व्हिडिओमध्ये गुरु का करावा याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच गुरुभक्ती करण्यासाठी आपल्या कृपासंत स्वामी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडवूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ